हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा सराव संच नऊ बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन हिट करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सराव संचमध्ये काय काय गोष्टी आहेत कशा पद्धतीनं समजून घ्यायच्या त्या आपण बघणार आहोत तर या ठिकाणी जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडं या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे तर पहिला प्रश्न आहे अंशाधिक आपूर्णांकात रूपांतर करा दिलेल्या संख्येचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर कशा पद्धतीने करणार तर या ठिकाणी सिंपली अशा प्रकारचे गणित करताना आपल्याला काय करावं लागतं बघा या ठिकाणी काय दिलं आहे सात पूर्णांक दोनशे पाच दिलेली संख्या काय आहे सात पूर्णांक दोनशे पाच आणि इला आपल्याला काय करायचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करायचंय मग या ठिकाणी ह्या सातचा जो छेद आहे आणि हा पूर्ण संख्या यांचा गुणाकार करायचा या ठिकाणी बघा सात गुणिले पाच तर किती होतील सातापाचा पस्तीस या ठिकाणी पस्तीस आणि जी दिलेली संख्या आहे वरची ही अंशामध्ये तर या संख्येला काय करायचं यामध्ये प्लस करायचं पस्तीस आणि दोन सदोतीस आणि सदोतीस लिहिल्यानंतर आपल्याला याचा छेद जो आहे तो छेद काय करायचा आहे या ठिकाणी दशाच तसा लिहायचा आहे पाच तर या ठिकाणी आपलं उत्तर सात पूर्णांक दोन छेद पाच याचा जे अंशधिक अपूर्णांकात रूपांतर आहे ते आपलं होईल सदौतीस छेद पाच तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला समजलं आहे का या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर सदोतीस चे पाच अशा पद्धतीने आलं आहे तुम्हाला हे नक्की समजलं असेल तर बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी स्क्रीनवर बघा पुढचा प्रश्न आहे त्याच स्वरूपाचे काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत या एक्सरसाइजमध्ये बघूया औषधिक अपूर्णांकात रूपांतर करा पाच पूर्णांक एक चेद सहा मित्रांनो जसं की मी पहिल्या गणितामध्ये केलं होतं या दोघांचा गुणाकार तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा असतो या ठिकाणी आपण लिहूया सहा गुणिले पाच या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि त्यामध्ये जी वरची संख्या आहे अंश तो मिळवायचा आहे या ठिकाणी याला करूया प्लस वन मग सहा पंचे तीस या ठिकाणी तीस आपण लिहिले आणि या ठिकाणी आपण वन लिहिलं म्हणजे तीस आणि एक एकतीस तर अशा पद्धतीने आपलं एकतीस उत्तर आलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो बघा या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आहे अंशधिक आपण तोच प्रश्न आहे त्यामधलेच हे काही पाच प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत तर पुढचा आहे चार पूर्णांक चार तीन छेद चार मग या ठिकाणी कसं लिहिणार आपण चार पूर्णांक म्हटलं तर चार त्यानंतर गुनिले या ठिकाणी चार आणि अधिक तीन मग चार चोक सोळा सोळा आणि तीन एकोणावीस आणि ह्या एकोणीसच्या खाली जो आहे हा जो छेद आहे हा छेद सारखा असतो या ठिकाणी आपल्याला हा छेद लिहायचा आहे पहिल्या गणितामध्ये आपण या ठिकाणी एकतीस लिहिलं बघ आहे आणि एकतीस लिहिल्यानंतर या मागच्या गणितामध्ये आपण या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपण एकतीस लिहिलेलं आहे आणि आता आपल्या याचा छेद सुद्धा या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे याचं उत्तर येईल आपलं एकतीस छेद सहा ओके बघा या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवला याचं उत्तर आलं एकोणीस छेद चार त्यानंतर हा प्रश्न आहे बघ काय म्हणतो हा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या नऊ ने दोन लागून यायचं आहे तर नऊ दोन्ही अठरा आणि वरचे पाच अठरा आणि पाच किती होतं तेवीस मग या ठिकाणी बघा तेवीस छेद नऊ बघा तोंडी करू शकतो आपण अगदी सोप्या पद्धतीनं काय केलं मी नऊ आणि दोनचा गुणाकार केला कशा पद्धतीनं नऊ गुणिले दोन आणि या ठिकाणी अधिक पाच मग नऊ दुने अठरा अठरा आणि पाच किती झाले तेवीस आणि मग तेवीसला आपल्याला छेद जो आहे जस तसा आपल्याला लिहायचा असतो तर अशा पद्धतीनं आपलं उत्तर येतं अगदी सोप्या पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे बघा सिंपली आता जसं की मी यापूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलं सात एक सात सात आणि पाच बारा तर या ठिकाणी बारा छेद सात हे आपलं उत्तर आलेलं असेल ओके तर नक्कीच तुम्हाला समजत असेल मित्रांनो या ठिकाणी जर समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो आपण बघूया बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तर या ठिकाणी आता आपला प्रश्न चेंज झाला आहे याचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना आपण कशा पद्धतीने करू शकतो तर इथे बघा आपल्याला काय करायचं सुरुवातीला ह्या तीसला सातनं भाग द्यायचा आहे या ठिकाणी आपण भाग देऊ तीस भागिले सात बघा मग या ठिकाणी सातचा पाडामाना तीस येईपर्यंत सात चौक अठ्ठावीस तीस येत नाहीत मग या ठिकाणी बाकी किती उरले दोन मग आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला असं तुमचं उत्तर आल्यानंतर आता इथं लिहून घ्यायचं समोर छेद जो आहे तो जशाच तसा लिहायचा आणि या ठिकाणी पूर्णसंख्या कोणती आली तर पूर्ण संख्या हा जो भागाकार आलेला आहे हा भागाकार आपल्याला पुढे लिहायचा आहे आणि जी बाकी उरली आहे ही बाकी आपल्याला वरच्या या ठिकाणी लिहायची आहे म्हणजे आपलं उत्तर येईल चार पूर्णांक दोन छेद सात समजले ना मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने करू शकतो बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी सिंपली आपल्याला काय करायचं या ठिकाणी भाग द्यायचा आहे आपण जे सात आहे ते मधात लिहिणार चार बाहेर लिहिणार भाग द्या चार एक चार किती उरले बरं या ठिकाणी तीन उरले मग सिम्पली आता काय करायचं आपल्याला बघा या ठिकाणी आपण हे चार जशा असे खाली लिहायचे छेदामध्ये हा जो आहे भागकार तो पुढे लिहायचा आहे एक आणि जी बाकी उरली आहे ही बाकी वर लिहायची आहे एक पूर्णांक तीनशे चार म्हणजे सातशे चार अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न पूर्णांक युक्त अपूर्णांक तेच प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी समजून घ्यायचं फक्त कशा पद्धतीने करायचं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी बा पंधरा आहेत आपल्याला काय करायचं आहे का जे मदत संख्या असते तर ती असते वरची संख्या मदत लिहावी लागते मग या ठिकाणी आपण मदत वरची संख्या लिहूया ती आहे पंधरा त्यानंतर हे जे बारा आहेत हे बाहेर लिहायचे आहेत मग बारा एक बारा पाचमधून दोन गेले तीन राहिले एकमधून मधून एक गेला शून्य राहिला या ठिकाणी बरोबरचं चिन्ह देऊ या ठिकाणी छेद जो आहे तो जसा या ठिकाणी लिहावा लागेल वरची संख्या आहे ती समोर आणि ही जी खालची संख्या आहे ती पुढं अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने करत आहोत तुम्हाला नक्की समजत असेल सोपी पद्धत आहे अगदी सोपं आहे भागकार आपण अगदी किती चौथीपासून भागाकार करतो तर या ठिकाणी बघा आठ ने आपण अकराला भाग देऊ आठ एक आठ या ठिकाणी अकरातून आठ गेले किती राहिले तीन राहिले मग इथे आता आपण काय करू शकतो इथे आपण लिहिणार आठला आठ या ठिकाणी जी बाकी आहे ती आपल्याला वर लिहायची आणि भागाकार जो येतो तो समोर लिहायचा आहे अशा पद्धतीने आपलं उत्तर झालेलं आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा इथे आपल्याला काय करायचं आहे सिम्पली सेम ॲज स्टेप आहे सगळ्यांची सारखीच आपल्या या ठिकाणी सात भाग द्यायचा आहे सात दुने चौदा या ठिकाणी वीस मधून चौदा गेले तर या ठिकाणी सहा राहिले आणि मग याचं उत्तर कसं येईल आपलं बघा या ठिकाणी जो भागकार आहे तो पुढे लिहूया आपण त्यानंतर जो छेद आहे तो जशास तसा आणि बाकी वर सात दोन्ही चौदा चौदा आणि सहा वीस म्हणजे वीस छेद सात तर अशा पद्धतीने आपले दोन्ही प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत आता आपण या ठिकाणी काही वर्ड्स प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा समजून घेऊ बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय आहे पुढील उदाहरणे अपूर्णांक रूपात लिहा याला आपल्याला अपूर्णांकात लिहायचं कशा पद्धतीने होईल नऊ किलोग्रॅम तांदूळ पाच जणात समान वाटले तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील नऊ किलोग्रॅम तांदूळ आहेत आपल्याला हे पाच जणांमध्ये वाटायचे आहेत म्हणजे याचे पाच भाग करायचे आहेत अशा पद्धतीने होईल याला आपल्याला जर आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकात करायचं ठरवलं तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी नऊला जे आहे पाचनं भाग द्यायचा आहे मग पाच एक पाच किती उरले बरं या ठिकाणी चार उरले याला आपण लिहूया या ठिकाणी छेद जशाच तसा त्यानंतर हा जो वरचा एक आहे तो इथं लिहूया आणि हा बाकी उरली ती वर तर काय होईल या ठिकाणी बघा एक पूर्णांक चारशे पाच किलो हे काय होतील प्रत्येकाला तांदूळ या ठिकाणी मिळतील प्रत्येकाला तांदूळ एवढे मिळतील समजला असेल मित्रांनो तुम्हाला पुढचा प्रश्न बघा पाच सारखे शर्ट शिवण्यासाठी अकरा मीटर कापड लागते तर एका शर्टासाठी किती पाच सारखे शर्ट आहेत अकरा मीटर कापड लागतो अकरा मीटरला काय करायचं पाचनं भाग द्यायचा आपल्याला बघा या ठिकाणी अकरा मीटर भागेले पाच या ठिकाणी आपण भागकार करूया पाच दोन्ही दहा किती उरला एक उरला याला पूर्णांक युक्त लिहू दोन पूर्ण हे जे वरचे आहेत ते दोन त्यानंतर हा जो बाकी आहे ती वर आणि या ठिकाणी पाच जशी तसे पाच दोन दहा दहा आणि एक अकरा मेटर, मेटर, एक तर या ठिकाणी आपलं काय आहे मीटर किती मीटर दोन पूर्णांक एकशे पाच मीटर या ठिकाणी कापड लागणार आहे तर अशा पद्धतीनं आपला या ठिकाणी पूर्ण जो एक्सरसाइज आहे ती संपलेली आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न सगळे आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मिळत राहतील या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद